संपूर्ण महाराष्ट्रातील सन्माननीय पालक आणि आपले सर्वांचे लाडके विद्यार्थी मित्र यांच्या समोर एका वेगळ्या विषयाच्या माध्यमातून व्यक्त होण्यासाठी उभा आहे। विद्येची देवी माँ सरस्वती हिला वंदन करून अफाट परिश्रम आणि मेहनतीच्या जोरावर ज्या महान विभूतींनी या जगामध्ये मोठा आदर्श निर्माण केला त्या महाविभूतींना साक्षी ठेवून आज मी या तमाम महाराष्ट्रातील सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना एक छोटासा करिअर मंत्र देण्याचा प्रयत्न करत आहे। माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर व्यक्त होत असताना तुमच्याकडून फक्त एकच अपेक्षा करून आहे आणि ती अपेक्षा आहे की तुम्ही सर्वांनी आपल्या आईवडिलांना आणि गुरुजनांना साक्षी ठेवून त्यांना आदर्श मानून या गुरुमंत्राला आत्मसात करावं। बाळांनो, जीवनामध्ये तुम्हाला कधीही कुठेही काहीही कमी पडणार नाही। तमाम महाराष्ट्रातील संपूर्ण बालकांच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस आपण विचार करायला सुरुवात करतो आणि बोलायला सुरुवात करत असतो त्यावेळेस माझ्या डोक्यामध्ये एकच विचार येतो की शिक्षणाच्या प्रवाहामध्ये स्वतःला पुढे घेऊन जात असलेले हे जी सर्व बालक आहे, हे जी सर्व विद्यार्थी आहे, हे माझ्या कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे, मजुरांचे आणि गरिबांची मुलं आहे। अशा माझ्या महाराष्ट्रातील कोणत्याही बालकांना वाटत नाही की मी परंपरागत काळापासून शेती करत आलेलो आहे, मजुरी करत आलेलो आहे आणि परत हीच वेळ माझ्या पाल्ल्यावर यावी। अहो, त्यांच्या कष्ट करण्याचा, दिवस रात्र राबण्याचा एकच अर्थ असतो आणि तो छोटासा अर्थ असा असतो की माझ्या पाल्ल्यानं खूप चांगलं शिकावं आणि पुढे जाऊन एक त्याचं उज्ज्वल भविष्य बनवावं। बाळांनो, मी तुम्हाला सर्वांना एक आवाहन करतो, माणसाच्या जीवनाच्या तीन अवस्था असतात आणि या तीन अवस्था म्हणजे कोणत्या? एक बाल्यावस्था, एक वृद्धावस्था आणि एक तरुणावस्था, ज्याला आपण किशोरावस्था म्हणतो। माणसाची बाल्यावस्था अशी असते की या बाल्यावस्थेमध्ये माणसाकडे विचार नसतो पण कृती असते। माणसाची वृद्धावस्था अशी असते की त्या ठिकाणी विचार असतात पण कृती नसते। आणि तुम्हाला आणि आम्हाला सर्वांना साजेशी माणसाची फक्त एकच अवस्था आहे, ती म्हणजे किशोरावस्था, ज्यामध्ये आपण कृतीही करू शकतो आणि विचारही करू शकतो। म्हणूनच मी माझ्या समोर बसलेल्या तमाम या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना आणि बालकांना अंतर्मनातून नम्र आवाहन करतो, एक महत्वाचा संदेश देतो की तुमची आमची सर्वांची कृती करण्याची आणि विचार करण्याची जी अवस्था आहे या अवस्थेचा उपभोग आपण आपल्या आयुष्यामध्ये कशा पद्धतीने घेतला पाहिजे हेच मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर व्यक्त होणार आहे।
कारण ज्यावेळेस माणूस एखाद्या गोष्टीचा संकल्प करत असतो हा संकल्प म्हणजे तात्पुरता फक्त स्वप्नापुरता मर्यादित नसतो, तर तो एक दृढ संकल्प असतो आणि तो संकल्प प्रत्येकाला पूर्ण करायचा असतो आणि म्हणून त्या संकल्पाच्या दिशेने वाटचाल करण्याची धडपड प्रत्येकाची असते। आज या शिक्षणाच्या प्रवाहामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम पालकांचे विद्यार्थी आणि पाल्य स्वतःला पुढे घेऊन जात आहे। एक एक वर्ष पूर्ण करत 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 पुढे निघून जात आहे। आपण पाहतोय की आपला शैक्षणिक प्रवास अगदी नर्सरी पासून सुरू होतो आणि तो आपल्या आयुष्याच्या शेवटपर्यंत चालत राहतो। शिक्षण ही कधीही न संपणारी प्रक्रिया आहे, ती न थांबणारी प्रक्रिया आहे। आपण आयुष्यभर काही ना काही शिकत असतो, परंतु बाळांनो हे सगळ्यांना जमत नाही। म्हणून आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी जे विद्यार्थी खरोखरच शिक्षणाच्या प्रवासातून दहावीपर्यंत येऊन थांबलेले आहेत आणि जे सध्या दहावीची परीक्षा देऊन निकालाची वाट पाहत आहेत, त्या माझ्या तमाम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मी एक महत्वाचा संदेश या ठिकाणी देतोय की बाळांनो, तुमच्या डोक्यामध्ये, तुमच्या सर्व पालकांच्या डोक्यामध्ये आणि आमच्याही डोक्यामध्ये एकच गोंधळ असतो की हा निकाल हाती आल्याच्या नंतर आता पुढे काय, आणि आता पुढे काय या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी ज्यावेळेस सुरुवात होते त्यावेळेस आपल्याला माहित आहे की आपल्या घरामधलं वातावरण सगळं ढवळून निघतं। कारण प्रत्येक आपल्या मुलाच्या बाबतीमध्ये, मुलीच्या बाबतीमध्ये प्रत्येक पालकांची वेगवेगळी इच्छा असते। घरामध्ये वेगवेगळे सदस्य असतात, आई असते, वडील असतात, मोठा भाऊ असतो, मोठी बहीण असते, आपण स्वतः असतो, प्रत्येकाचे विचार वेगळे असतात। आईला वाटतं माझा मुलगा डॉक्टर व्हावा, वडिलांना वाटतं माझा मुलगा इंजिनियर व्हावा, ताईला वाटतं माझा मुलगा कलेक्टर व्हावा, आपल्या मोठ्या भावाला वाटतं माझा मुलगा आयपीएस अधिकारी व्हावा। अहो हे घरातील मंडळी तर आपल्याबद्दल विचार करत असतातच असतात, परंतु आपले पाहुणे, आपले आप्तेष्ट या मंडळी सुद्धा आपल्याविषयी विचार करत असतात। मामा मामींची नजर तर आपल्यावर खूप मोठी असते आणि त्यांना सुद्धा वाटत असतं की माझ्या भाच्याने काय करावं, माझ्या भाचीने काय करावं, ते फक्त एवढाच विचार करत असतात काही करावं फक्त लवकर करावं। आणि म्हणून या सगळ्यांचा विचार जो घरामध्ये सुरू असतो हा एक गोंधळाचा प्रकार आहे। आपल्या सर्वांच्या मनामध्ये, आपल्या सर्वांच्या डोक्यामध्ये एक असा गोंधळ निर्माण झालेला असतो की आता दहावीनंतर पुढे काय, कारण हा प्रत्येकाच्या भविष्याचा आणि आयुष्याचा प्रश्न असतो आणि हा प्रश्न सोडवणं इतकं सोपं नाही। आणि म्हणून हा प्रश्न सोडवत असताना ज्यावेळेस त्याच्यावर विचार विमर्श करायला सुरुवात होते बाळांनो, त्यावेळेस आपली घरातील मंडळी, आपली आई, वडील, बहीण, भाऊ, आपण स्वतः याच्यामध्ये सामील होतो, विचार करायला सुरुवात करतो आणि विचार करून अंतिम निर्णय घेत असतो। मी तर असं म्हणेन की हे गोंधळाचं वातावरण निर्माण करण्यापेक्षा की माणसाच्या जीवनामध्ये निर्णय घेण्याची क्षमता माणसाकडे जास्त प्रमाणामध्ये असते। कारण निर्णय न घेण्यासारखा, निर्णय न घेण्यासारखा मोठा दोष कोणताही असू शकत नाही। भलेही निर्णय चुकीचा असेल, भलेही निर्णय तो लाभदायक असेल, फायद्याचा असेल, पण निर्णय घेता आला पाहिजे, निर्णय क्षमता माणसाकडे असली पाहिजे। आणि आपल्याला माहित आहे की या सर्वांच्या चर्चा झाल्याच्या नंतर या चर्चेअंती एका विशिष्ट विषयावर येऊन आपण थांबतो, एका विशिष्ट करिअरवरती येऊन आपण थांबतो
आणि मग आपण काय करतो इथून पुढे आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या असणाऱ्या शाखा जी आहेत त्या शाखा आपल्या समोर आल्याच्या नंतर त्याच्यावर विचार करायला सुरुवात करतो। मग मी आज प्रथम पार्ट मध्ये या पहिल्या विभागामध्ये तुम्हाला दहावी नंतर पुढे काय या प्रश्नाचं उत्तर देत असताना फक्त एकच विषय या ठिकाणी आज या पहिल्या पार्ट मध्ये घेणार आहे की बऱ्याच आई वडिलांची बऱ्याच पालकांची आपल्या मुलाबद्दलची इच्छा असते की भविष्यामध्ये माझ्या मुलाला माझ्या मुलीला इंजिनियर बनवायचंय डॉक्टर बनवायचंय ऍग्रीकल्चर क्षेत्रामध्ये करिअर करायचंय फार्मसी मध्ये करिअर करायचंय आर्किटेक्चर बनवायचंय IISc मध्ये पाठवायचंय आयशर मध्ये पाठवायचंय IIT मध्ये पाठवायचंय NIT करायचंय बायोटेक्नॉलॉजी मध्ये करिअर करायचंय बायोमेडिकल इंजिनिअरिंग मध्ये जायचंय बॅचलर ऑफ प्लॅनिंग मध्ये त्याला काहीतरी वेगळं करायला लावायचंय फॅशन डिझायनिंग मध्ये त्याला पाठवायचंय अशा प्रकारचे विचार करणारे जे पालक असतात या पालकांना आपल्या पाल्याला पुढे जाण्यासाठी पुढचा मार्ग व्यवस्थितपणे शोधण्यासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या वाटा आहेत या पहिल्या पार्टच्या माध्यमातून तुमच्या समोर व्यक्त करा। याच्यामध्ये सर्वात महत्वाचा विषय आहे की या पहिल्या पार्ट मध्ये आपल्याला माहित आहे की दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आपल्याला माहित आहे की प्रत्येकाची बौद्धिक क्षमता वेगवेगळी असते। एखाद्या विद्यार्थ्याला 90% मार्क्स मिळतात एखाद्या विद्यार्थ्याला 80% मार्क्स मिळतात एखाद्याला 70 मिळतात एखाद्याला 60% मिळतात आणि एखाद्या विद्यार्थ्याला 35% तो पास असतो पण आनंदी असतो। प्रत्येकाची बौद्धिक क्षमता असते। ज्यांना 35% मार्क्स मिळवले त्या विद्यार्थ्याला पास होण्याचा आनंद असतो ज्यांना 90% मार्क्स मिळवले त्याला मला 100% कमी मार्क्स मिळाले याच दुःख असत। मार्क्स कितीही मिळू जा मिळालेल्या मार्कांचा आनंद वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो। 35% मार्कावाला विद्यार्थी सुद्धा आपल्या गल्लीमध्ये पेढे वाटून मित्रांना पार्ट्या देऊन तो आपला आनंद साजरा करतो। मग ज्यावेळेस प्रत्यक्ष जुलै महिन्यामध्ये प्रवेश घेण्याची वेळ येते त्यावेळेला आपण पाठीमागे घरामध्ये केलेल्या चर्चेला पूर्ण विराम देऊन तो त्या शाखेला प्रवेश घेण्यासाठी घराच्या बाहेर पडतो। आज मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या विद्यार्थ्यांना खरोखरच मेडिकल असेल इंजिनिअरिंग असेल फार्मसी असेल आर्किटेक्चर असेल मी आताच नाव घेतलेल्या सर्व शाखा आहेत या सर्व शाखांच्या माध्यमातून पुढे जायचं असेल तर आपल्याला माहित आहे की दहावी नंतर त्या विद्यार्थ्यासाठी सायन्स शाखा अतिशय महत्वाची आहे। त्यानंतर नंबर 2 आपल्याला माहित आहे की याच्यामध्ये 11वी आणि 12वी साठी आपण 8 शाखा सुद्धा निवडू शकतो ही 8 शाखा पण महत्वाची आहे। त्यानंतर तिसरी शाखा आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे ती आहे कॉमर्स शाखा महत्वाची। मग 11वी आणि 12वी मध्ये सायन्स करून पुढे काय 11वी आणि 12वी मध्ये आर्ट्स करून पुढे काय 11वी आणि 12वी मध्ये कॉमर्स करून पुढे काय। बाळांनो शिक्षण क्षेत्राची व्याप्ती खूप वाढलेली आहे। ज्या विद्यार्थ्यांकडे दमदारपणे अभ्यास करण्याची ताकद आहे ज्या विद्यार्थ्यांचा संकल्प मोठा आहे जे विद्यार्थी परिश्रमी आहे त्या विद्यार्थ्यांना दमदारपणे या वेगवेगळ्या शाखांच्या माध्यमातून आपलं एक उज्ज्वल करिअर करण्याची संधी या ठिकाणी निर्माण। आपल्याला माहित आहे की जे विद्यार्थी सायन्सच्या माध्यमातून पुढे जाणार आहेत ते विद्यार्थी नक्की फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मॅथमॅटिक्स या 4 विषयांना घेऊन पुढे जाणार आहे। म्हणून आपल्याला माहित आहे की ज्या विद्यार्थ्यांना PCVच्या माध्यमातून पुढे जायचे ते विद्यार्थी नक्कीच मेडिकल क्षेत्राचा विचार करणार आहे तर उद्या भविष्यामध्ये त्यांना डॉक्टर होण्याची संधी आहे। त्या विद्यार्थ्याला पुढे फार्मसी क्षेत्रामध्ये करिअर करण्याची संधी आहे त्या विद्यार्थ्याला उद्या ऍग्रीमध्ये करिअर करण्याची संधी त्या विद्यार्थ्याला उद्या बायोटेक्नॉलॉजी मध्ये करिअर करण्याची संधी आहे। अहो जे विद्यार्थी PCMला पुढे घेऊन जातात त्या विद्यार्थ्याला उद्या इंजिनिअरिंग मध्ये फार्मसी मध्ये बायोटेक्नॉलॉजी मध्ये आयशर मध्ये IISc मध्ये
बिटसॅट मध्ये, डीए डबल आय टी मध्ये, आयआयटी मध्ये, एनआयटी मध्ये, इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या शाखा आहेत की या शाखांच्या माध्यमातून स्वतःचं एक उज्ज्वल करिअर करण्याची संधी त्या ठिकाणी त्याला निर्माण होईल। ही झालं सायन्सच्या माध्यमातून पुढे जाण्याचा मार्ग। ज्यावेळेस आपण आर्ट सारखी शाखा निवडतो, अकरावी आणि बारावी आर्ट्स आपण केलं, आर्ट्सच्या नंतर पुढे आपण निघालो तर आपल्याला माहित आहे की पुढे आपण बीए ला प्रवेश घेतला। बीए फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर आपण 3 वर्ष कंप्लीट केले आणि आपलं ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्याच्या नंतर आपल्याला माहित आहे की ज्या विद्यार्थ्यांना खरोखरच शासकीय गव्हर्नमेंट जॉब करायचा आहे ते विद्यार्थी पुढे एमपीएससीच्या मार्गावर मार्गक्रमण करायला सुरुवात करतात, एमपीएससीच्या तयारीला प्रारंभ करतात। आणि आपल्याला माहित आहे भविष्यामध्ये तहसीलदार असेल, एसटी असेल, टॅक्स इन्स्पेक्टर असेल, इन्कम टॅक्स अधिकारी असेल, पीएसआय असेल, अहो याच्यामध्ये वेगवेगळ्या एमपीएससीच्या अंतर्गत जवळजवळ 20 ते 25 अशा प्रकारचे गव्हर्नमेंट जॉब आहेत की त्याची तयारी करायला सुरुवात होतो विद्यार्थी। आणि या माध्यमातून कोणत्या ना कोणत्या क्षेत्रामध्ये क्लास टू अधिकारी बनण्याचा तो प्रयत्न करतो। त्यानंतर दुसरा मार्ग माहित आहे की आपल्याला 11वी आणि 12वी आर्ट्स केल्याच्या नंतर ज्या विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रामध्ये रुची आहे ते विद्यार्थी डीटीएड करून पुढे शिक्षण क्षेत्रामध्ये एक ज्ञानदानाचं काम करू शकतात। अहो बीए नंतर फक्त एमपीएससी नाही तर बीए नंतर काही विद्यार्थी मास्टर डिग्री घेण्यासाठी एमए ला स्पेशलायझेशन समाजशास्त्रामध्ये, एमए मराठीमध्ये, हिंदीमध्ये, ज्योग्राफीमध्ये, इतिहासामध्ये अशा वेगवेगळ्या विषयामध्ये एमए करून पुढे सेट आणि नेटची परीक्षा देतात आणि हे विद्यार्थी सिनियर प्रोफेसर होतात। काय पगार आहे आज? जे विद्यार्थी सिनियर प्रोफेसर होता आज त्या सिनियर प्रोफेसरला 1 लाखापासून 2 लाखाच्या घरामध्ये पेमेंट मंथली पगार आहे। हे करिअर करण्याची संधी त्या विद्यार्थ्याला उपलब्ध। जे विद्यार्थी कॉमर्सच्या माध्यमातून पुढे जातात 11वी आणि 12वी कॉमर्स नंतर तो विद्यार्थी बीएड सुद्धा करू शकतो। जर त्याला तिकडे जाण्याची इच्छा नसेल, आज आपल्याला माहित आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांना माहित आहे की बीएड सारखं क्षेत्र जे आहे ते थोडस रिव्हर्स आलेलं आहे, तो कोर्स केल्याच्या नंतर बेकारीमध्ये राहण्याची वेळ अनेक विद्यार्थ्यांवर, हजारो विद्यार्थ्यांवर आलेली आहे, लाखो विद्यार्थ्यांवर आलेली आहे। म्हणून आज विद्यार्थी त्या क्षेत्राकडे आकर्षिले जात नाही, पुढे बीकॉम करणं पसंत करतात। फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं, ग्रॅज्युएशन कंप्लीट केल्याच्या नंतर तुम्हाला पुढे एमकॉम करण्याची संधी आहे, याच्यातूनच पुढे तुम्ही एमपीएससीची तयारी करू शकता। ग्रॅज्युएशन तुमचं कंप्लीट आहे, तुम्हाला सीए सारखा कोर्स आहे, तुम्हाला टॅली सारखा कोर्स आहे, हे कोर्सेस तुम्ही करू शकता आणि त्याच्यातून तुमचं एक उज्ज्वल करिअर करण्याची संधी तुम्हाला उपलब्ध होते। अहो ज्या विद्यार्थ्या ज्या बालकांचा व्यवसाय आहे या व्यवसायाला पुढे घेऊन जाण्यासाठी जे विद्यार्थी कॉमर्सच्या माध्यमातून स्वतःला पुढे घेऊन जातात, ज्यांचं अकाउंटची अर्थशास्त्र हे स्पेशल सब्जेक्ट असतात आणि त्याचं ज्ञान ते मिळवतात, हे विद्यार्थी व्यापारामध्ये आणि उद्योगामध्ये खूप मोठी प्रगती करतात। भविष्यामध्ये तो चान्स आहे त्या विद्यार्थ्यांना। आणि म्हणून सध्याच्या परिस्थितीला मी या ठिकाणी तुम्हाला एकच गोष्ट सांगू इच्छितो, हे सायन्स, आर्ट्स आणि कॉमर्स ह्या 3 शाखेच्या माध्यमातून तुम्हाला पुढे जाण्यासाठी दहावीनंतर पहिला चान्स आहे। आणि बरेच विद्यार्थी मला माहित आहे की इतर कोर्सेस सोडून या 3 शाखांपैकीच 1 शाखा निवडण्याचा प्रयत्न करतात, त्यातल्या त्यात आज सध्याच्या परिस्थितीमध्ये, आज सध्याच्या काळामध्ये जर विचार केला तर बरेच विद्यार्थी हे सायन्सकडे आकर्षित जातात। आणि मी तुम्हाला ते सायन्सच्या बाबतीमध्ये सांगितलं की पुढे भविष्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना मेडिकल इंजिनिअरिंग, फार्मसी, ॲग्री, बायोटेक, बायोमेडिकल इंजिनिअरिंग अशा वेगवेगळ्या प्रकारच्या क्षेत्रामध्ये करिअर करण्याची इच्छा आहे बाळगून त्या विद्यार्थ्यांनी नक्की सायन्सचं स्वागत करावं। ज्यांना यूपीएससीमध्ये इंटरेस्ट आहे त्या विद्यार्थ्यांनी आर्ट्स कॉमर्सच्या माध्यमातून स्वतःला पुढे घेऊन जावं। हा त्याचा अर्थ असा होत नाही की सायन्सच्या माध्यमातून पुढे गेलेला विद्यार्थी हे करू शकत नाही, त्या माध्यमातून सुद्धा करू शकतो। पण त्याचबरोबर पॅरल ज्याला म्हणतो आपण, समांतर हे करत करत आपल्याला हे पण करण्याची संधी त्या ठिकाणी उपलब्ध होते। फक्त एकच आहे की हे कोर्सेस आहेत ते लॉंग टर्म कोर्सेस आहे आणि लॉंग टर्म कोर्सेस मध्ये त्या विद्यार्थ्यांना त्यांच्याकडे दमदारपणा पाहिजे, त्यांच्याकडे खूप मोठी सहनशक्ती पाहिजे,
त्या विद्यार्थ्यांनी आपल्या बाळांची आर्थिक परिस्थिती सुद्धा जाणण्याची गरज आहे. पालक काय अहोरात्र मेहनत करून 100% आपल्या पाल्याला शिकवण्याचा प्रयत्न करतातच, ते कुठेही मागे राहत नाही. फक्त त्यांनी आपल्या शिक्षणावर केलेला खर्च याची जाणीव ठेवून जर विद्यार्थ्यांनी अभ्यासाला प्राधान्य दिलं आणि स्वतःला पुढे घेऊन गेले तर मला एक गॅरंटी आहे की तो विद्यार्थी जीवनामध्ये काहीतरी मिळवल्याशिवाय मागे राहणार. कारण मी नेहमी म्हणत असतो, गरुड पक्षाला ही दोन थेंब पाण्यासाठी जमिनीवर यावं लागतं. गरुड पक्षाला ही दोन थेंब पाण्यासाठी जमिनीवर यावं लागतं. त्याचं जमिनीवर येणं ही त्याची हार नसते तर परत झेप घेण्याची त्याच्यामध्ये आस असते. म्हणून प्रत्येकानं जमिनीवर राहून, प्रत्येकानं जमिनीवर राहून स्वतःला ओळखून स्वतःच्या परिस्थितीची जाणीव ठेवून जर अभ्यासाला प्राधान्य दिलं, योग्य शाखा निवडली, योग्य निर्णय योग्य वेळी घेतला तर हीच ती वेळ असेल की बाळांनो तुमच्या निर्णयाला चांगली गती मिळेल आणि भविष्यामध्ये तुम्ही काहीतरी बनून जगाला आपली स्वतःची पुरी विरोध करून दाखवा.